आरोग्य विभाग की पद भर्ती को लेकर मंत्रिमंडल की बैठक में चर्चा की गई। इस पर आरोग्य मंत्री राजेश टोपे ने कहा कि उनकी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री से हुई चर्चा के बाद आरोग्य विभाग की परीक्षाएं पुनः लेने का निर्णय फाइल पर लिया जाएगा। आरोग्य मंत्री राजेश टोपे ने आरोग्य विभाग की पद भर्ती की परीक्षाओं के बारे में जानकारी देते हुए कहा कि परीक्षाएं ली जाएगी, लेकिन कैबिनेट जो निर्णय लेगा उस आधार पर परीक्षाओं का रूप निर्धारित किया जाएगा और इस विषय पर आने वाले दो दिनों में निर्णय लिया जाएगा। आगे जानकारी देते हुए उन्होंने बताया कि पुनः परीक्षा देने वालों से कोई फीस नहीं ली जाएगी और वयो मर्यादा पर भी विचार किया जाएगा। नहीं, कोरोनाचा संबंध आणि स्मॉल पॉक्सचा तसा कुठलाही संबंध नाही। म्हणजे हा विषय हा आजार क्लियर कट वेगळ्या मार्गानेच, म्हणजे जसं मी म्हटलं की ॲनिमल टू ह्युमन टच आणि ह्युमन टू ह्युमन टच, टचच्या माध्यमातूनच तो होईल, हवेच्या माध्यमातून तो जात नाही, पण व्हायरलच आहे, व्हायरसच आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य ती काळजी घेणं गरजेचे आहे। पण काळजी करण्याचा आणि पॅनिक होण्याचा अजिबात म्हणजे अजिबात विषय नाही। सर, दुसरा विषय असा होता की आरोग्य विभागाच्या ज्या पदभरतीच्या सगळ्या पूर्ण ज्या प्रक्रिया होत्या त्या आता रद्द केलेल्या आहेत, त्या संपूर्ण प्रक्रिया म्हणजे काय असणार आहे, पुन्हा परीक्षा घेतल्या जाणार? नाही, माननीय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी माझी याबाबतची चर्चा झालेली आहे। त्यांचे मत आहे की पुन्हा एक्झाम्स घ्यावेत आणि त्या अनुषंगाने आम्ही कदाचित पुन्हा एक्झाम घेण्याच्या संदर्भाने निर्णय फाईलवर सुद्धा घेत आहोत। त्यामुळे या बाबतीत जर हा निर्णय झाला तर मात्र आम्ही पुन्हा परीक्षा घेऊया। मग त्या परीक्षा कशा घ्यायच्या त्याबाबत कॅबिनेटनी काही निर्णय घेतले तर त्याच मार्गाने जायचं का अन्य काही काही जिल्ह्या जिल्ह्याची काही कॅडर्स असतात तर ते जिल्हा लेवलला परीक्षा घ्याव्यात का, किंवा GAD-ने आता एक नवीन काही परीक्षा घेण्याच्या संदर्भातलं एक धोरण जाहीर केलेलं आहे की रिजनल लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला आणि स्टेट लेवलला, तर कदाचित कशा परीक्षा घेतल्या जातील, त्याची मॉडॅलिटीज काय असेल याबाबत आम्ही नक्की कळवू। पण एक तत्वतः मी म्हणेल, तत्वतः हे बऱ्यापैकी महत्त्वाच्या संपूर्ण म्हणजे म्हणायचं सरकारच्या प्रमुख लोकांशी चर्चा झाल्यानंतर हे मत नक्कीच आहे की पुन्हा एक्झाम्स घेतलेल्या बऱ्या, कारण ड वर्गाचा पेपर हा व्हायरल झाला होता त्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही। कच्या बाबतीतली वेगवेगळ्या पोलीस डिपार्टमेंटचे जे रिपोर्ट्स आलेले आहेत तर ते असे स्पष्ट नाही आहेत की अमुकच लोकांपर्यंत हे गेलेत, त्यांच्या रिपोर्ट्समध्ये थोडी संदिग्धता असते की बाबा हे जाऊ शकतो, आम्ही त्याचा शोध घेतो आहे, अशा पद्धतीच्या संदिग्धतेमुळे थोडंसं डिपार्टमेंटचं पण आणि राज्यांच्या प्रमुख आणि मंत्रिमंडळाच्या सुद्धा मध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये असंच चाललं की पुन्हा एकदा परीक्षा घ्याव्या। पण फाईलवर निर्णय आम्ही एखाद दोन दिवसात आता घेऊन टाकू आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या मॉडॅलिटीजनी परीक्षा घ्यायची त्या बाबतीतली संपूर्ण माहिती लोकांना देऊ। एक नक्की पक्क ठरवलेलं आहे, कारण ते विधानसभेमधल्या फ्लोअरवरचं आश्वासन आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते दिलेलं आश्वासन आहे की जे काही परीक्षा होतील त्यांना कुठल्याही परिस्थितीत पुन्हा ज्या परीक्षा होतील त्यांना आम्ही परीक्षेची फीज आकारणार नाही। त्याचबरोबर जर कुणाचं एज नेमकं संपत असेल, काही असू शकतात थोड्याफार केसेस, तर त्यांना आपण एज रिलॅक्सेशन देता येईल का, आणि त्या बाबतीतलं सुद्धा GAD-चं मत घेऊन त्या बाबतीतला निर्णयसुद्धा द्यावा लागेल। तर असा एखाद दोन गोष्टींच्या संदर्भाने निर्णय देऊन ह्या परीक्षा घेण्याच्या संदर्भातील कार्यवाही